धुळे येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून दिनांक 23 डिसेंबर ही नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 21 डिसेंबर रोजी शिंदखेडा तालुक्यातील विक्रम जिल्हा परिषद गटातून शिंदखेडा तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे गटनेता कामराज निकम यांच्या सौभाग्यवती कुसुम कामराज निकम तसंच पंचायत समितीच्या विरदेल गणातून श्री धनराज मंगळे यांनी आपले नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी दोघं उमेदवारांची मोठ्या शक्तिप्रदानासह 2 तासांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गटनेता कामराज निकम यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले की धुळे जिल्हा परिषदेवर गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती, मात्र यावेळी परिवर्तन होणार. माजी राज्य पर्यटन मंत्री जयकुमार रावल व माजी केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे, अमरीश पटेल व जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी गटनेता कामराज निकम, डोंडाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण देसले यांच्यासह गटातील व गणातील सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा परिषद आणि शिंदखेडा पंचायत समितीच्या 7 जानेवारी 2020 होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी RPI रासप महायुतीचे उमेदवार सौ कुसुमबाई दिगंबर निकम गट विक्रम आणि विरदेल गटातील धनंजय इलाल मंगळे व त्यांच्या खालच्या गणातले उमेदवार यांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आज जे एक भव्य अशी रॅली निघाली आणि या रॅलीमध्ये असंख्य अशा लोकांनी सहभाग घेतला, आम्हाला आशीर्वाद दिला, उमेदवारांना आशीर्वाद दिला, मी त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. येणाऱ्या 7 तारखेला धुळे जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी एक संघ बांधलेला आहे की या जिल्हा परिषदेवर परिवर्तन झालं पाहिजे. गेल्या 50 वर्षापासून ही काँग्रेसच्या हातातली सत्ता काढून भारतीय जनता पार्टीच्या हातात एक हाती सत्ता देऊन धुळे जिल्ह्याचे सगळेच नेते माननीय जयकुमारजी रावल असतील, माननीय बाबासाहेब सुभाष भामरे असतील, अमरीशभाई पटेल असतील किंवा शिरपूरहून साक्रीहून जे जे काही नेते आहेत आमचे सगळ्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या 8 तारखेला जो निकाल येणार आहे त्याच्यात भारतीय जनता पार्टीच्या हातात एकाधी सत्ता धुळे जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत आणि त्यानिमित्ताने सगळ्यांचे मी आभार मानतो.